हॅलो गाईज वेलकम टू रुथर्स किचन डायरी आज आपण बनवणार आहोत मँगो चिप्स मँगो सीझन आहे म्हणल्यानंतर मँगो चिप्स बनलाच पाहिजे त्यासाठी मी घेतली आहे मँगोचे क्यूब आईस क्यूब दूध चाकर आणि साखर आता हे सर्व जिन्नस मी मिक्सर जारमध्ये टाकणार आहे आणि हां हा आंबा जो आहे तो केसर आंबा आहे खायला खूप टेस्टी आणि यमी आहे एकदा खाल्ला तर हाच खावा वाटतो केसर आंबा ठीक आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता ठीक आहे आता मी छोटी स्पून तीन साखर टाकलेले आहेत आणि सहा पाच ते सहा क्यूब टाकलेले आहेत ठीक आहे साधारणपणे मी अर्धा कप दुधाचा यूज करते आहे मी अर्धा कप दूध के यूज केला आहे पाण्याचा यूज केलेला नाही जर आपला ज्यूस थोडासा घट्ट बनला तर आपण थोडंसं पाणी यूज करू पण शक्यतो गरज नाही आहे आता हे मी मिक्स करून घेते आहे पाच मिनिट ह्याला मी असंच ऑन ठेवलं होतं जेणेकरून ह्याच्यामधले जे गाठी असतील ते एकदम स्मूथ व्हायला पाहिजे याच्यामध्ये काहीच राहिला न पाहिजे ठीक आहे हे आपला रस एकदम बनून रेडी आहे हे तुम्हाला मी सर्व करून दाखवते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आमरस कसा करायचा हेही दाखवणार आहे ठीक आहे आणि आता मी गार्निशसाठी ह्याच्यावरती मँगोचे क्यूब छोटे छोटे टाकणार आहे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स तुटी फ्रुटी असेल तेही टाकू शकता मँगो सीझन आहे वन इयरनंतरनी येतो म्हटल्यानंतर मी मँगोचा ज्यास यूज केला तरी हरकत नाही ठीक आहे हे पाहू श पाहू शकता तुम्ही माझा मँगो ज्यूस एकदम परफेक्ट बनलेला आहे पहिला आणि टेस्टला खूप यमी होता मला नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बा बाय